नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या जन्मगावी उरण तालुक्यातील जासई इथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून 17 मार्च या सिडकोच्या वर्धापन दिनी पनवेल उरण व बेलापूर पट्ट्यातील 95 गावातील सिडको पीडित प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी दास्तान फाटा इथे काळा दिन आणि रास्ता रोको आंदोलन केलं. यावेळी क्रांतीभूमीतून 24 जूनचा एल्गार जाहीर करतानाच आजपासून त्याची तयारी आणि नियोजन सुरू करत असल्याचं अधोरेखित करण्यात आलं. 18 एप्रिल 2021 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत सिडको संचालक मंडळाने केलेला ठराव विखंडित करून लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा ठराव मंजूर करण्यात यावा. JNPT प्रकल्पग्रस्तांना विना विलंब 12.5% भूखंड वाटप करण्यात यावं. दिनांक 25 फेब्रुवारी रोजी गरजेपोटी बांधकामांच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाबाबत प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घेऊन योग्य ते बदल करण्यात यावेत. तसंच नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित मागण्या बैठका घेऊन सोडवण्यात याव्यात. या मागण्यांसाठी दास्तान फाटा इथे रास्ता रोको पार पडलं. भर उन्हात अनेक आबालवृद्ध या रास्ता रोकोमध्ये हिरीरीने सहभागी झाले होते. दिबा पाटील यांच्या नावाचा जय जयकार तसंच सिडकोच्या नावाने होळीच्या दिवशी शिमगा यावेळी करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून देण्यात आलं. लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार डॉ संजीव नाईक, आमदार महेश बालदी, कॉम्रेड भूषण पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, अतुल पाटील, 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, JD तांडेल, दशरथ भगत, राजेश गायकर, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, कामगार नेते सुरेश पाटील, अरुण जगे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, नगरसेवक अभिमन्यू पाटील, अमर पाटील, प्रवीण पाटील, युवा नेते दशरथ म्हात्रे, न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण उपसरपंच विजय घरत, वहाळ उपसरपंच अमर म्हात्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, सुधीर घरत यांच्यासह प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने सामील झाले होते. आज 17 मार्च सिडकोचा वर्धापन दिन, स्थापना दिन, सिडकोच्या दृष्टीने कितीतरी आनंदाचा असला तरी प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने, इथल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने मात्र हे इथले शेतकरी प्रकल्पग्रस्त तो काळा दिन म्हणून साजरा करत आहेत. सिडकोनं जमिनी घेतल्या, तुम्हाला 12.5% प्लॉट मिळते म्हणून सांगितलं, अगदी शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतरसुद्धा लाठीमार गोळीबार करून हुतात्मे पाडून त्यांनी जमिनी घेतल्या, पण शेतकऱ्यांचा दिबापाटील साहेबांच्या ठिकाणी विजय झाला आणि 12.5% प्लॉट द्यायचे कबूल झाले. आजही ते मिळत नव्हते, देण्याकरता हे सरकार आणि सिडको हे सारखं टाळाटाळ करत होतं. विमानतळाला दिबापाटील साहेबांचं नाव द्यायला पाहिजे आमची आग्रहाची मागणी होती. मोठं आंदोलन सर्वपक्षीय कृती समितीने केल्यानंतर मग जो बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचं होतं ते त्यांनी स्थगित ठेवलं, नाकारलं नाही आणि दिलं नाही, पण त्यांना स्वस्त म्हणजे हस्ते कदम जावं लागलं आणि आज ती फाईल बंद तिथल्या तिथं अडकवून ठेवावी लागली. JNPTनं पैसे सिडकोकडे दिलेत आणि ते काम सिडको मात्र पैसे घेऊनसुद्धा 400 कोटीपैकी 133 कोटी रुपये त्यांच्याकडे मिळाले तरी काम करत नव्हतं. हा महाराष्ट्र सरकार आणि सिडकोचं अगदी अक्षरतः अडेल टट्टूपणा होता आणि म्हणून सर्वपक्षीय कमिटीनं एक निर्णय घेतला की हा काळा दिन येऊन रस्ता बंद करायचं. त्या दृष्टीनं काल त्यांनी वर्कर द्यायचं कबूल केल्यानंतर काही लोकांना त्यांनीच बोलवलं, म्हणजे आपण हे बंद रस्ता करणार, आंदोलन करणार म्हणून या प्रेशरखाली त्यांनी आपल्या PP खारपाटील, भरणीकुमार यांना बोलवलं आणि वर्कर घेऊन जा आपण आंदोलन करून का म्हणून सांगितलं, सही घेऊन काम चालू करा म्हणून त्यांनी वर्कआउट दिलं. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांचे खऱ्या अर्थानं प्लॉट मिळण्याचं जे काम आहे ते आता झालेलं आहे आणि आम्ही आता जाहीर करतो की ह्या कामाची सुरुवात येत्या 15 दिवसामध्ये आमच्या संघटनेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील आहेत
यांच्या हस्ते 12.5% प्लॉट करता जे नागेसिंग आहेत त्याचं काम आम्ही सुरू करणार आहोत। आजचं आंदोलन आम्ही त्याचा स्थगित ठेवलेलं आहे। भावी काळामध्ये आमचे बाकीचे प्रश्न 27 गावचे 95 गावचे डिपार्टमेंटचे जे आहेत समितीचे ते सोडवण्याकरता पुन्हा जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा जोरावर पुढे जाऊ। 17 मार्च हा सिडकोचा स्थापना दिन सिडकोच्या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी दिन ठरत चाललेला आहे आणि त्यामुळे हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करावा अशी सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी भावना व्यक्त केली। एकीकडे सिडकोच्या माध्यमातून अनेक विषय प्रकल्पग्रस्तांचे मध्ये 95 गावातल्या रहिवाशांचे असतील, नव्यानं विमानतळ जातात जिथं होतोय त्या विमानतळ बाधितांचे असतील, हे अनेक विषय प्रश्न प्रलंबित असल्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा निपटारा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्त समाधान व्यक्त करू शकत नाही आणि म्हणून आजचा दिवस काळा दिवस साजरा करण्याचं ठरवलं। त्यातही महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिडको जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना जे 12.5%चे भूखंड देणार आहे विकसित करून त्याच्या कामालाच अजून सुरुवात करत नाही आणि म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं होतं पण सिडको प्रशासनाला वारंवार इशारा दिल्यानंतर अगदी आज आम्ही हा काळा दिवस साजरा करणार तर काल त्यांनी याच्या संदर्भातलं ॲक्सेप्टन्स लेटर दिलेलं आहे। आता या कामाला सुरुवात होऊ शकेल पण मधल्या कालावधीमध्ये सिडकोनं या कामाचे जवळपास 9 महिने हे वाया घालवले। कामाचे 9 महिने 1984 सालापासून झालेलं आंदोलन 84 सालच्या आंदोलनाची ही भूमी तिथल्याच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळत नाही ही भूमिका सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये किती असंतोष निर्माण करत असेल याचा विचारच करवत नाही आणि म्हणून आज हा दिवस साजरा करतोय। पोलिसांनी रास्ता रोको करताना आम्हाला सगळ्यांना ताब्यात घेतलं पण जरी सिडकोनं किंवा पोलिसांनी आम्हाला या दाबण्याचा प्रयत्न केला तरी वेळोवेळी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, संघर्ष करावा लागेल, तो आम्ही करत राहणार। मागील वर्षी 24 जूनला जे आंदोलन झालं त्याच्यावर एकच झालं, ठराव विखंडित केला नाही पण तकूब केला, पेंडिंग ठेवला आहे सरकारने। सरकार विचाराधीन दिसतोय, एक तर एस आर नो, परंतु आम्हाला तो ठराव पूर्णपणे विखंडित करावा हीच आमची भूमिका आहे आणि म्हणून 24 जूनला आम्ही केवळ एका ठिकाणी न येताना आमच्यातले बहुतांश लोकांचा संमत आहे अप टू नाशिकपासून सगळ्याकडे, म्हणजे नाशिक हायवे काय असेल, कदाचित पुणे हायवे असेल, अहमदाबाद हायवे असेल, हे सर्व रस्ते त्या दिवशी बंद करायचा असा निर्णय घेतलेला आहे। सरकारने निश्चितपणे त्यापर्यंत विचार करावा असं मी सरकारला विनम्र आवाहन करतो। वादळ वारा लाईव्ह साठी अनंत नारंगीकर सह न्यूज ब्युरो उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।